नमस्कार मित्र हो, मी आहे चेतन आणि तुम्ही पाहत आहात सी एच बी मना स्टुडिओ प्रेझेंट्स द सिल्वर स्क्रीन बाय पुणे. मुंबई आणि पुणे यांच्या केमिस्ट्रीला बांधणारी ही सिरीज मुंबई पुणे मुंबई सीझनचा हा तिसरा चित्रपट रिलीज झालेला आहे. आणि ह्या मूवीमध्ये काय काय आहे, कशा प्रकारे ही स्टोरी जाते आणि किती केमिस्ट्री आहे हे पाहूया. पार्ट वन रिलीज झाला आणि त्याने आपला प्रभाव सर्वांवर निर्माण केला. त्यातूनच आला पार्ट टू. पार्ट वन मध्ये खूप सारी केमिस्ट्री होती, एक अतूट नात्याची केमिस्ट्री होती, एक स्पाइस होता पुणे आणि मुंबई यांच्यातला डायलॉगबाजीचा उत्तम असा मेळ आणि त्यामध्ये फिरणारी गौरी आणि गौतमची केमिस्ट्री. हा पार्ट वन खूपच लोकांना आवडला. त्याच बेसिसवर पार्ट टू आला. पार्ट टू मध्ये जरा कौटुंबिक झालं, एक मेसेज ओरिएंटेड होता लग्नासंदर्भात आणि जर असं फॅमिली टच आला आणि या सिरीज मध्ये दोघांच्या फॅमिलीज इन्वॉल्व झाल्या. पार्ट वन वरून पार्ट टू च झालेलं जे रूपांतर आहे, जो फॅमिली इसेन्स आहे, त्यावरून मी पार्ट थ्रीच्या बाबतीत फार काही एक्साइटेड नव्हतो. कारण का तो बऱ्यापैकी फॅमिली रिलेटेड असणार, फॅमिली मॅटर्स असणार किंवा फॅमिलीच्या अवतीभोवती फिरणाराच असणार. ह्या भीतीने मी गेलो होतो की ह्यामध्ये मुंबई आणि पुण्याची केमिस्ट्री कुठे हरवू नये. तर प्रत्यक्षात काय झालं ऐका. थ्री हा सर्वतोपरी गौरी आणि गौतम यांचा होणारे आई बाबांचे नाते या संदर्भात आहे, त्यांना होणारे मूल. मला असं स्टार्टिंगला असं वाटलं की पार्ट टू च्या बेसिसवर असं गृहित होतं की गौरीला मुलगा हवे की नको ह्यावरती पुन्हा कन्फ्युज आहे. पण तसं काही झालं नाही, ती प्रोसेस खूप छान पद्धतीने हँडल केलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये त्यांच्या फॅमिलीचं एक्साइटमेंट, फॅमिलीचे असलेले नाती, फॅमिलीचे एक्सपेक्टेशन्स आणि त्यात असणारा आनंद. अमुक अमुक वयानंतर लोक आजकालची प्लॅन करतात की प्लॅन्ड बेबी. सो त्या गोष्टीला अधोरेखित करेन, टिप्पणी नाही म्हणू शकत, पण त्या गोष्टीला अधोरेखित करून त्याचं महत्व पटवणारी एक उत्तम अशी कथानक आहे. ह्युमर बद्दल, मुंबई पुणे मुंबई सिरीजच ह्युमरसाठी फेमस आहे. तर केमिस्ट्री बरोबर ह्युमर ह्या सिरीज मध्येही तितकाच भारी आहे. पुणे मुंबईचे तर जोक्स आहेतच, त्यांचा प्रभाव आहे, तर त्यांचा खट्याळपणा देखील आहे. पण ह्यामध्ये फॅमिलीमध्ये पण एक इतका छानसा ह्युमर आहे की तुम्हाला खरंच ती फॅमिली, दोन्ही फॅमिली खूप आवडतील. त्याच्यामध्ये असलेला समंजसपणा तुम्हाला आवडेल, एकमेकांना सांभाळून घेणारे फॅमिली आवडेल. तसंच त्यावर समजूतदारपणे एखाद्या गोष्टीला नकार देणारी ही फॅमिली तुम्हाला आवडेल. अशा या वेगवेगळ्या शेड्स या फॅमिलीच्या मिळालेल्या आहेत. तर खूप छान अशी फॅमिली पॅक म्हणू शकतो आपण. आणि नक्की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत पाहू शकता, इव्हन तुमच्या मित्रांसोबत पाहू शकता, तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. ह्या मूवीचा ह्युमर इतका छान होता की मूवी थिएटरमध्ये लोक छोट्या छोट्या जोक पासून मोठ्या मोठ्या जोक पर्यंत खूप हसत होते. आणि ऑब्व्हियस मुंबई आणि पुण्याचे त्यांच्या अभिमानाला, त्यांच्या स्वाभिमानाला ठेस देणारे जोक्स आले तर ती बातच काही वेगळी आहे. स्टारकास्ट बद्दल काही विशेष सांगायला गरज नाही, दोघांनीही खूप छान ऍक्टिंग केलं. मुक्ता बर्वे माझी फेवरेट आहे ऍक्टिंग बाबतीत, मराठीमध्ये खूप छानशी एक अभिनेत्री आहे. त्याचबरोबर स्वप्नील जोशीनेही बऱ्याच वर्षानंतर त्याला एक पुन्हा एक छान मूवी मिळालेला आहे आणि त्यामध्ये त्याने त्याचे ऍक्टिंग स्किल पुरे तो परी दाखवलेले आहेत. ही इज व्हेरी गुड इन दॅट. अँड मुक्ता बर्वेने पण खूप छान अशी ऍक्टिंग केली. तिचा लुकही फॅशन डिझायनर असल्यामुळे एक छान वेगळ्या रूपामध्ये ती दिसते. त्या दोघांचेही फॅमिली मेंबर खूप छान प्रकारे ह्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत. पण दाद द्यावी लागेल प्रशांत दामलेंना, इतकी भारी ऍक्टिंग, इतका भारी टायमिंग, इतका भारी ह्युमर आणि त्याचबरोबर तितकाच गंभीर रोल, तितकाच कॉमेडी रोल आणि तितकाच समजदार देखील रोल. एकदम छान असं कॅरेक्टर ते त्यांनी बनवलेलं आहे आणि प्रशांत दामलेने खूप छान पद्धतीने निभावलेलं आहे. तुमच्या मनामध्ये हे कॅरेक्टर नक्कीच ह्या पार्ट मध्ये जागा बनवून जात. फॅमिली मध्ये असलेले सर्व सिनियर ऍक्टर्स त्यांचा प्रभाव दाखवतात, त्याचबरोबर आपले दोन गौरी गौतम ही आपला प्रभाव दाखवतात. त्यामुळे ऍक्टिंग स्किल्सच्या बाबतीत ह्या मूवी मध्ये काही बोलण्याचं जागाच नाही. खूप छान असा मूवी बांधलेला आहे. मूवीची गाणी, मूवीचं MP3 रिलीज झालं तेव्हा प्रॅक्टिकली मला काही खास वाटले नव्हते. कारण का मी एक्सपेक्ट करत होतो किंवा मे बी सगळेही एक्सपेक्ट करत असतील, तर ह्यामध्ये ऍटलिस्ट ते कधी तू किंवा का कळेना कोणत्या क्षणी अशा ह्या दोन गाण्यांची झलक तरी असेल.
पण ह्यावेळी त्यांनी एकंदरीत तेही बरं केलं की पुन्हा पुन्हा तीच गाणी का आणावी. तर आली ठुमकत नारने ह्या मूवीची सुरुवात होते, एक वेगळाच माहोल बनून जातो स्टार्टिंगला, पुणेरी माहोल होऊन जातो आणि आपण नकळत तो भागही एन्जॉय करून जातो. तर दुसरा आहे जी आतमध्ये जी गाणी आहेत ती प्रत्येक पार्टला खूप छान पद्धतीने वापरलेली आहेत. आई तू बाबा मी ते जे गाणं आहे असं एमपी3 ऐकायला नाही आवडत, पण प्रत्यक्ष मूवीमध्ये ते इतकं छान प्रकारे सेट केलेलं आहे असं वाटत नाही की ते आर्टिफिशियली ऍड केलंय. एखाद्या फॅमिलीमध्ये एखादं गाणं बनतं तेव्हा ते कसं बनतं, हॅट्स ऑफ टू सतीश राजवाडे, खूप छान प्रकारे लिहिलेलं आहे. त्या मूवी न बनवता त्याला उलघडून टाकणारा हा मूवी मध्ये तुम्हाला न दिसणारा एक स्पेशल कॅरेक्टर आढळून येईल, त्याचा आवाज तुम्हाला खूप आवडेल, त्याचबरोबर त्याने मारलेले जे डायलॉग्स आहेत तेही तुम्हाला नक्की आवडतील. खूप छान पद्धतीने मूवीला बांधलेलं आहे, जिथे जिथे ब्लॉक्स होऊ शकले असते त्या ठिकाणी ह्या कॅरेक्टरला खूप छान पद्धतीने युज केलंय, त्यामुळे कुठेही मूवी आपली जागा सोडते असं वाटत नाही. तुम्ही इतके इन्वॉल्व्ह होऊन जाता त्या फॅमिलीमध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये की असा हृदयाचा ठोका चुकवणारा सीन आहे त्यामध्ये नक्कीच सगळ्यांच्या मनाचा हृदयाचा ठोका चुकतो. मूवीचा ट्रेलर बघून अंदाज येतोच की मूवीची टाईमलाईन काय असणार किंवा मूवीची स्टोरी लाईन काय असणार, की तिला बाळ होणार आणि त्या बाळणपणापर्यंतची ती सगळी प्रोसिजर असणार. त्यामध्ये खूप छानसा मेसेजेस आहेत, काय काय रिस्क असतात काय काय असतात ह्या अशा लाईक तुम्हाला कोणीतरी बसून सांगतं इन्स्ट्रक्शन देत अशा प्रकारे नाही वापरलेले, खूप डोकं लावून हा मूवी बनवलेला आहे आणि नक्कीच एन्जॉय करण्यासारखा ही मूवी बनवलेला आहे. म्हणूनच हा मुंबई पुणे मुंबई सिरीजचा मूवी आहे. तर मी या मूवीला देऊ इच्छितो 4.5 स्टार 5 पैकी. खूप छान मूवी बनवला, हॅट्स ऑफ टू सतीश राजवाडे आणि सर्व कॅरेक्टर्सना. आणि तुम्ही नक्कीच तुमच्या चित्रपटगृहात जाऊन पहा पुणे मुंबई पुणे 3. जाऊन ते सबस्क्रिप्शन बटन दाबायला विसरू नका. आणि CHB मला स्टुडिओ प्रेझेंट्स द सिल्वर स्क्रीन पुढील मूवी बद्दल आपण बोलूया. स्टे ट्यून्ड.